नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. ट्रॅव्हल्स बंगला या वास्तूच्या ऐतिहासिक वास्तूत समावेश करा. कृती समितीने दिले निवेदन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज भारताचा 70वा प्रजासत्ताक दिवस. या दिनाचे औचित्य साधून संदेशभूमी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाचे ट्रॅव्हल्स बंगलो तथा रेस्ट हाऊस क्रमांक 2 या ठिकाणी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या भूमीला ऐतिहासिक वास्तूत समावेश करा अशी मागणी समितीद्वारा 2 वर्षापासून करण्यात येत आहे. म्हणून आज समितीकडून एक दिवशीय आंदोलन करून बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संदेशभूमी ट्रॅव्हल्स बंगला संरक्षण व संवर्धन कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाने, नेरकर बापू, डॉक्टर शरद भामरे, छोटू आप्पा साळवे तसेच समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. साहेब हा बाबू, आज आम्ही BNC प्रांगणामध्ये झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी गेलो असताना आम्हाला त्या BNC जे प्रमुख अधीक्षक अभियंता आहेत त्यांना आम्ही संदेशभूमी ट्रॅव्हल्स बंगला संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांच्याशी विनंती आणि अशा मागण्या केल्या की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा पदस्पर्शाने जी पावन तो ट्रॅव्हल्स बंगला संदेशभूमी म्हणून जो ट्रॅव्हल्स बंगला झालेला आहे त्याच्या स्वच्छतेसाठी लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी रंगरंगोटी झाली पाहिजे आणि आमच्या जी समिती या समितीला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला ती परवानगी दिली गेली जावी या अशा पद्धतीच्या आम्ही त्यांना विनंती वजा त्यांना आम्ही असे निवेदन त्यांना आज आम्ही कृती समितीचे जे आमचे प्रमुख आहेत आदरणीय आनंदभाऊ संदायने यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज ते निवेदन दिले. त्यांनी त्याच पद्धतीने आम्हाला सकारात्मक दृष्टीने त्यांनी होकार दिला. ते म्हणाले की ठीक आहे आम्ही या सगळ्या गोष्टी पाळू कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचंच होते आणि त्या नियमच आहे. आता गव्हर्नमेंटच्या अशी एक पॉलिसी की ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील ते राष्ट्रीय स्मारक व्हावं असं आम्ही परंतु आम्ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे आमचे हात बांधलेले असतात परंतु आम्ही मात्र आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील. त्या ठिकाणी ज्या ज्या सोयी सुविधा आम्हाला पुरवता येतील त्या सगळ्या आम्ही पुरवण्याचा आमच्या पद्धतीने प्रयत्न करू. तुमचंही आम्हाला सहकार्य असावं अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे.